आणि आता बघूयात सविस्तर बातम्या. दुष्काळ स्थिती वन्य प्राण्यांच्या जीवावर बेतू लागली आहे. वनातून पाण्याच्या शोधात बाहेर पडणाऱ्या प्राण्याचे जीव धोक्यात आले आहे. कळंबच्या शंकरपूर येथे पाण्यासाठी भटकलेल्या बिबट्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर तरी वनविभाग उपाययोजना करणार का, असा प्रश्न संतप्त वनप्रेमींनी केला आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या आणखी एका बिबट्याचा मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात झाला आहे. कळंब तालुक्यातील शंकरपूर येथील महादेव मंदिराच्या विहिरीत बिबट पडला होता. पाण्याच्या शोधात हा 9 महिन्याचा बिबट विहिरीत पडल्यानंतर आज सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब आली. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाने पथक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दोरीने बांधलेले लाकडी ओंडके विहिरीत सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. तोवर बाहेर येण्यासाठी धडपडणारा बिबट बाहेर काढल्यानंतर मात्र दगावला. बऱ्याच वेळेपासून विहिरीतील पाण्यात असल्याने न्यूमोनिया होऊन तो दगावला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवाय सूचना दिल्यानंतर वनविभागाचे पथक 5 तासानंतर दाखल झाले. शंकरपूर नरसापूर परिसरात बिबट्याने जनावरांचा फडशा पाडला होता. त्यामुळे वनविभागाने वेळीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना टळली असती. वनक्षेत्रात पानवटे देखील नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहे. यापूर्वी महागावच्या वाकण शिवारात पाण्याच्या शोधात भटकलेल्या बिबट्याच्या 2 बछड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे वन्यजीव संरक्षणासाठी वनविभागाच्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचे अधोरेखित होते.